तुम्ही असं का केलेलं आहे आणि एका पॅलॉनाला विचारायचं ते हक्क आहे. सिकंदर शेख, तुमच्यावरती 4 गुणांचा अन्याय केला गेलाचा आरोप आहे, तो तमाम कुस्तीप्रेमी करतायत. नेमकं काय झालं, तुम्हाला पण वाटतं का तो अन्याय झाला आहे? तमाम कुस्तीप्रेमी जी सांगतात, जे सोशल मीडियावर जे व्हायरल झालेलं आहे, ते उगच व्हायरल झालेलं नाही आहे, जे झालेलं खरं झालेलं आहे. आणि मी बी सांगू शकतो की जे झालं आहे ते खो चुकीचं झालेलं आहे, की जिथं 2 पॉईंट द्यायला पाहिजे होते तिथं 4 पॉईंट तुम्ही कशाचे दिले. तुम्ही मला फ्रंटचा कॅमेरा दावला, बॅकचा कॅमेरा दावलेला नाही आहे. आमच्या कोचला तुम्ही तिथून बोलताना हाकडून लावलं का लावलं, हे सगळं दिसून येते तिथं. आणि सगळे प्रत्येक आज प्रत्येकांपाशी सोशल मीडिया आहे, प्रत्येकांपाशी चांगले मोठे मोबाईल आहेत, प्रत्येकजण व्हिडिओ काढतंय, सगळ्यांना दिसतंय ते काही चुकीचं घडतंय, काही चांगलं घडतंय, काय सगळ्यांना दिसतंय या. पण जे गुण दिले गेले चुकीचे, त्यावेळी नेमकी पकड तुमची कशा पद्धतीने होती आणि तुम्हाला काय अपेक्षित होती की कुणाला ते गुण दिले जावे? ते गुण दोघाला भी आहेत, त्याला पण आहेत, मला पण आहेत. कारण की तिथं ॲक्शन त्याची टांगची आहे, ॲक्शन माझी निकालची आहे, तिथं माझा कब्जा आहे, त्याचा कब्जा नाही आहे. पण ॲक्शन पूर्णपणे टँकची झालेली आहे, पण 4 पॉईंट तिथं देता येत नाहीत. मी पाठीवर पूर्ण सपशेल पाडल्याशिवाय 4 ॲक्शन देता येत नाही आहे. माझा एक खांदा टेकलेला आहे, तिथं मला 1 पॉईंट आणि त्याला 2 पॉईंट, असं 3-4 कुस्ती चालायला पाहिजे होती. माझं 4 त्याचं 3, असं प्रकारनं कुस्ती चालायला पाहिजे होती. मग तिथं त्याला 4 दिले, 5-4 कुस्ती चालू झाली. खरं तर या सगळ्या प्रकारानंतर कुस्तीप्रेमी ते संतप्त झालेले आहेत. पैलवान संग्राम कांबळे जे मुंबई पोलीस दलात आहेत, त्यांनी ज्या पंच होते मारुती सातव, त्यांना धमकी वजा इशाराचा फोन केलेला आहे. एकूणच काय आहे धमकीचं, काय विषय ह्यात विशेष नाही आहे. धमकीचं काही अडथळा आणू नका, कारण की यात धमकी दिलेली नाही आहे. मी स्वतः रेकॉर्डिंग बघितलेली आहे, मी ऐकलेली आहे. ह्यात धमकी ही कुठल्या प्रकारच्या नावाची नाही आहे, कुठली शिवीगाळ नाही आहे त्यात, आणि काहीही प्रकार नाही आहे त्यात की त्यात गुन्हा दाखल करावा ह्या असा कुठलाही प्रकार नाही आहे. सजासजी असं जे माझ्यावर प्रेम करणार जे आहेत ते सजासजी कॉल करून विचारतात, तुम्ही असं का केलेलं आहे, आणि एका पॅलॉनाला विचारायचं ते हक्क आहे की तुम्ही हे का करताय. म्हणून आज नाही विचारलं म्हणजे पुढच्याही काळात ते चालत राहील. आता पुढची तुमची कशा पद्धतीची तयारी असणार आहे? कारण एक स्पर्धा हरली म्हणजे न घाबरता किंवा न थकून जाता पुढच्या कशा पद्धतीने तयार राहतो? मी आतापुत्र खूप वेळा हारलेलो आहे, आणि नाही आतापुत्र थांबलेलो आहे, नाही थकलेलो आहे. माझे ही जी चालू आहे ती संघर्ष माझा चालूच राहीन.